नमस्कार. श्रावण महिन्यामध्ये भरपूर उपवास असतात. या उपवासाने बऱ्याचदा अशक्तपणाही येऊ शकतो. म्हणूनच आज तुमच्यासोबत शेअर करते अजिबात साखर न वापरता अतिशय पौष्टिक घरगुती सह्यात कमी खर्चात तयार होणारे साबुदाण्याचे लाडू. हे लाडू चवीला अतिशय भारी लागतात. हे बघा, इथे मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाण्यामध्ये काही डस्ट वगैरे असते, काही पावडर वगैरे असते, तर तो मी चाळून घेतलेला आहे. आपल्याला आता कढईमध्ये साबुदाणा घालायचा आहे. नंतर आपल्याला साबुदाण्यांना कमी गॅसवरती सतत हलत फुलेपर्यंत मस्त असा 7 ते 8 मिनिटासाठी भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत साबुदाण्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला मस्त असा हलवतच राहायचा आहे साबुदाण्याला. हे बघा, इथे आता 7 ते 8 मिनिटं झालेली आहे आणि आपल्या साबुदाण्याचा थोडासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आपल्याला आता साबुदाण्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आपला आता साबुदाणा थंडा होतोय तोपर्यंत आपण आता शेंगदाणे भाजून घेऊ. तर आपल्याला आता शेंगदाणे सुद्धा कमी गॅसवरती मस्त असे खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. सतत आपल्याला शेंगदाण्यांना सुद्धा हलवतच राहायचं आहे. हे बघा, इथे आता आपले शेंगदाणे सुद्धा मस्त असे खमंग आणि कुरकुरीत भाजून झालेले आहे. तर मला शेंगदाणे भाजताना 5 मिनिटं लागलेली आहे. आपल्याला आता हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. आपल्याला आता सेम कढईमध्ये 1 कप किसलेलं खोबरं टाकायचं आहे. नंतर आपल्याला आता खोबऱ्याला सुद्धा मस्त असं कमी गॅसवरती सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आता आपलं खोबरं सुद्धा मस्त असं सोनेरी आणि खमंग होईपर्यंत भाजून झालेलं आहे. तर आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे. आपल्याला आता हे सुद्धा एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे आता आपला साबुदाणा सुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे. तर आपल्याला आता साबुदाण्याची मिक्सरला मस्त अशी बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. आपल्याला आता साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. आपण आता मिक्सरला याची मस्त अशी पावडर बनवून घेऊ. हे बघा, इथे आता आपली पावडर मस्त अशी बनवून झालेली आहे. आपल्याला आता कढईमध्ये 1/2 कप तूप टाकायचं आहे. इथे तुम्ही तुपाचं प्रमाण कमी सुद्धा करू शकता. हे बघा, इथे आता आपलं तूप गरम झालेलं आहे. तर आपल्याला आता हे साबुदाण्याचं पीठ या तुपामध्ये टाकायचं आहे. नंतर आपल्याला आता या साबुदाण्याच्या पिठाला मस्त असं खमंग कमी गॅसवरती मस्त भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत घरामध्ये याचा सुगंध दळवळत नाही तोपर्यंत आपण आता पिठाला मस्त असं भाजून घेऊ. इथे तुम्ही तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. तर हे बघा, इथे आता आपलं हे पीठ भाजून झालेलं आहे. तर हे पीठ भाजताना मला पूर्णपणे 4 मिनिटं लागलेली आहे. हे सुरुवातीला पिठासारखं दिसत होतं, नंतर याचं टेक्स्चर एकदम रवाळ असं झालेलं आहे. हे बघा, मस्त भाजून झालेलं आहे आपलं आता हे पीठ. आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि हे भाजलेलं पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आपल्याला आता सेम मिक्सरच्या भांड्यांमध्ये शेंगदाणे सुद्धा वाटून घ्यायचे आहे. तर हे बघा, इथे मी शेंगदाण्यावरची थोडीशी साल काढून घेतलेली आहे. जर तुम्हाला साल काढायची नसेल तर तुम्ही राहू देऊ सुद्धा शकतात. आपल्याला आता शेंगदाण्यांना सुद्धा मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, इथे शेंगदाण्याची सुद्धा मस्त अशी पावडर करून घेतलेली आहे. आपल्याला आता ही शेंगदाण्याची पावडर या भाजलेल्या साबुदाण्याच्या पिठामध्ये टाकायची आहे. नंतर आपल्याला आता यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं टाकायचं आहे. नंतर आपल्याला आता यामध्ये 1 कप गूळ टाकायचा आहे. तर हे बघा, इथे मी गुळाला एकदम मस्त असं बारीक किसून घेतलेलं आहे.
नंतर आपण ने आता हे सर्व घातलेले साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे मी आता मी हे साहित्य पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामध्ये अजून थोडेसे गुळाचे खडे आहे. तर आपल्याला आता परत एकदा हे थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले गुळाचे खडे मस्त असे मोडले जातील. आपण ने आता मिक्स करून घेतलेलं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. नंतर आपल्याला आता झाकण लावून हे मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. हे बघा इथे मी आता हे लाडवांचं पीठ थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि हे मस्त असं एकजीव झालेलं आहे आणि आपलं खोबरं सुद्धा मस्त असं बारीक झालेलं आहे. यामध्ये आपल्याला आता हे लाडवांचं पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आपण आता अशाच प्रकारे सर्व पीठ मिक्सरला दळून घेऊ. तर हे बघा इथे आता आपलं सर्व पीठ दळून झालेलं आहे. हे बघा इथे आता आपलं पीठ मस्त असं एकजीव सुद्धा झालेलं आहे म्हणजे याची सहजपणे आपल्याला आता लाडू बांधता येतील. आपल्याला आता यामध्ये थोडेसे बदामाचे काप टाकायचे आहे. नंतर इथे मी थोडासा पिस्ता घेतलेला आहे तो टाकायचा आहे. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स कोणतेही टाकू शकतात. आपल्याला आता हे पुन्हा एकदा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा इथे आता मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपल्याला आता याचे मस्त असे मीडियम आकाराचे लाडू बांधून घ्यायचे आहे. हे बघा इथे आता आपला मस्त असा लाडू बांधून झालेला आहे. आपण आता अशाच प्रकारे सर्व लाडू बांधून घेऊ. अगदी घरगुती साहित्यात कमी वेळेत कमी खर्चात इथे आपले उपवासाचे लाडू तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.